नमस्कार, मी आरती आरती मराठी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांदे भजे। त्यासाठी लागणारे साहित्य, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत ते असे चिरून घ्यायचे आहेत, 1 वाटी बेसन, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे आहे, 1 छोटा चम्मच ओवा, मीठ चवीपुरतं, 16 आणि थोडंसं लाल तिखट। तर आता आपण कांदे भजे बनवूया। एक बाउल घ्यायचा आहे, तेथे 2 कांदे घालायचे आहेत। कांदे असे सुटसुटीत करून घ्यायचे हाताने। आता हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या, लाल तिखट, मीठ घालायचं आहे चवीपुरतं। मीठ थोडं कमीच टाकायचं, बेसन पिठाला मीठ जास्त लागत नाही त्याच्यामुळे, नाही तर मग ते खारट होतात। ओवा घालायचा आहे, ओव्याने मस्त स्वाद देतो, त्याच्यासाठी ओवा टाकायचा असतो, भजी मस्त लागतं। थोडंसं असं मेश करून मग ह्याच्यामध्ये ओवा घालायचा आहे। कोथिंबीर घालायची, कोथिंबीर सर्व टाकायची आणि आता हे चांगले एकजीव करून घ्यायचं आहे सर्व। आता सर्व एकजीव करून घेतलेले आहे। मिठाने काय होतं ना, कांद्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे मी आधीच मीठ टाकून घेतलं होतं। म्हणजे आपण ह्याच्यात जेव्हा बेसन पीठ घालू ना तर आपल्याला पाणी टाकायची गरज नाही पडणार, आणि बेसन पीठ आपल्याला पाणी न घालताच चांगलं मळून घ्यायचं आहे। तर ह्याच्यात थोडं थोडं बेसन पीठ टाकणार आहे, एकदम नाही टाकायचं। आता मी टाकलेलं तेवढं बेसन पीठ हेच मळून घेतलं, थोडं अजून सैल आहे तर आपल्याला अजून थोडं ह्याच्यात बेसन पीठ घालायचं आहे आणि हे मस्त घट्ट असं मळून घ्यायचं, आता मिक्स करून घ्यायचं आणि ह्या ठिकाणी मी तेवढंच पीठ घालून मस्त हे मळून घेतलेलं आहे घट्ट एकदम। आपल्याला अजिबात पाणी टाकायची गरज नाही पडली आहे ह्याच्यामध्ये। हे कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी न घालताच आपल्याला मस्त असंच मळून घ्यायचं आहे। पाणी न घातल्यामुळे भजी क्रिस्पी होतात, त्याच्यामुळे ह्याच्यात पाणी न घालता तर मी अशा पद्धतीने मळून घेतलं आहे। आता आपण तेल गरम करून भजी तळून घेऊयात। आता आपल्याला ह्यात 16 घालायचा आहे आणि मिक्स करायचं आहे। आता आपण भजी तळूयात। एक कढई घ्यायची, गॅस चालू करायचा, गॅस फास्टच ठेवला आहे। तेल घालायचं, तेल या ठिकाणी एवढं तेल घेतलेलं आहे, आपल्याला भजी डीप फ्राय करायची आहे त्यासाठी। आणि आता तेल एकदम चांगलं कडक गरम होऊ द्यायचं आहे। आता तेल एकदम गरम झालेलं आहे, गॅस बारीक करायचं आणि त्यात आता भजी टाकून घ्यायची। तुम्ही असे चम्मचने भजी टाकू शकता। या ठिकाणी मी भजी टाकून घेतलेले आहेत। आता मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला यांना 1-5 मिनिटं मस्त लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे, तळू द्यायचे आहेत, घाई नाही करायची। आता आपण याची बाजू पलटून घेऊया। जे आपण स्टार्टिंगला भजे टाकले होते ना त्यांचा कलर मस्त असा लालसर झालेला आहे। या ठिकाणी सगळ्याच भज्यांचा रंग लालसर झालेला आहे, खूप काळसर होऊ नाही द्यायचं, त्याच्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे। आणि आता हे भजी झाले आहेत, मी काढून घेते बाजूला। आता मी अशाच पद्धतीने बाकीचेही भजे तळून घेते। छान गरमागरम कांदे भजे बनून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। खूप टेस्टी लागतात हे भजे, खूप सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत।
तुम्हीही तुमच्या घरी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू, बाय बाय.